माझं नाव गणेश हरी कुलकर्णी, मी माझा धाकटा भाऊ श्रीनिवास हरी कुलकर्णी आणि माझा मित्र जोशी असे आम्ही पिठापूर कुरोपूर हैदराबाद अशा यात्रेसाठी आलो. ग्लोबल ब्राह्मीण हेल्प डेस्क या ठिकाणी आम्हाला राहायला मिळालं. विशेष आनंद एवढा झाला की एक म्हणजे उत्तम जेवण, उत्तम सर्विस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या आंध्र प्रदेशामध्ये भाषेची अडचण आम्हा लोकांना खूप आहे. अशा वेळेला कमीत कमी एखादी रिक्षा टॅक्सी ठरवून देण्यासाठी ग्लोबल ब्राह्मीण हेल्प डेस्कमध्ये जर आपण केलं तर त्याचा आम्हाला इतका फायदा झाला. त्या रिक्षावाल्याशी संपर्क साधून ते लोक आम्हाला मदत करू शकतात. आणि मी तर असं म्हणेन की या हेल्प डेस्कने हे काम पण प्राईम ठेवावं आणि विशेषतः इथं आल्यानंतर तुमचे काही पॅकेज टूर असतील, कुठे जायचं असेल तर तुम्हाला रिक्षा टॅक्सी वगैरे ठरवून देऊन आम्ही तुम्हाला भाषेची अडचण येणार नाही. कारण आमच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ अस तुम्ही त्या रिक्षावाल्याशी बोलू शकता, सांगू शकता. आणि ही गोष्ट झाली तर आम्हाला बाहेर कुणालाही भेटावंच लागणार नाही. राहण्याची सोय अतिशय सुंदर आहे, घरी आल्यासारखं आम्हाला वाटतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि इथला स्टाफ, इथली सर्व मंडळी आणि विशेषतः ब्राह्मीण हेल्प डेस्क म्हणण्यापेक्षा ब्राह्मणांचं वातावरण, या हॉलमध्ये असलेल्या ज्या देवता आहेत या देवतांचं दर्शन, रामाचं दर्शन, रामानुजाचार्यांचं दर्शन आणि ज्यांनी आंध्र प्रदेश घडवला खऱ्या अर्थाने असे नरसिंहराव वगैरे वगैरे जी महान पॉलिटिकल आंध्र प्रदेशाचे भूषण असलेली मंडळी जी आहेत त्यांचंही या ठिकाणी दर्शन होतं आणि एक घरी आल्याचं समाधान आम्हाला मिळतं असं माझं या संघटनेविषयीचं पहिलं आणि अत्यंत उत्कृष्ट असं मत आहे. दुसरी गोष्ट माझी आहे, थोरले बंधू श्री गणेश हरी कुलकर्णी हे बोललेलेच आहेत. आणखीन एक मुद्दा मी असा व्यक्त करू इच्छितो की आपण जो आता नवीन कालपासूनच जो एक नवीन उपक्रम चालू केलेले आहे की आपण आता आपल्या ब्राह्मण समाजातील काही लोकांचं एक आपण संघटना स्थापन करून एक पक्ष तयार करणार आहोत आणि खरोखर सर्व ब्राह्मणांच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यावश्यक आहे. आम्हाला ब्राह्मण लोकांना कोणतंही राजकारण करायचं नाहीये, आम्हाला कुठेही सत्तेमध्ये जायचं नाहीये, परंतु जो काही ब्राह्मणांचा आज लोकसंख्येमध्ये 4-5% घटक आहे, जी काही संख्या आहे ती संख्या कमी न होता थोड्या प्रमाणात वाढली जावी आणि आमच्या अडचणी सर्व दूर व्हाव्यात ही त्यामागची आमची भावना आहे. ब्राह्मण समाजानं या देशाला खूप काही दिलेलं आहे आणि आणखीन काही देण्याची आमची इच्छा आहे. फक्त त्या दृष्टीनं इतर सर्व माझ्या मित्रमंडळींनी, इतर जातीतल्या सगळ्या लोकांनी आमचं योग्य तो मान राखून आम्हाला मदत करावी एवढीच मी या क्षणी माझी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व संस्थेचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आंध्र आणि हैदराबाद याची ट्रीप करण्याकरता आलो होतो. मुख्य म्हणजे आमचा उद्देश पिठापूर दर्शन हे होतं आणि गोदावरी दर्शन हे होतं. माझ्या मित्राने आपल्याला ट्रॅव्हलिंग संबंधित काय काय सूचना केल्या त्या आपण जरूर करालच, पण मला ब्राह्मण संघाविषयी असं सांगायचं आहे की आपण बाहेर भगवान परशुरामांचं चित्र लावलेलं आहे तर ब्राह्मण संघाकरता, ब्राह्मणांची युनिटी होण्याकरता आपण हे अवश्य प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात अशी केली पाहिजे की आपल्याला बहुतेक ब्राह्मणां 99% ब्राह्मण हे माहीत नाही की हिंदूंची विश्वप्रार्थना कोणती, कोणालाही माहिती नाही आहे. मंत्रपुष्पांजली आप जाणते, मंत्रपुष्पांजली ही ब्राह्मणांची विश्वप्रार्थना आहे आणि ती विश्वप्रार्थना प्रत्येक ब्राह्मणाच्या लहानपणापासून त्याला पाठ झाली पाहिजे हे माझं कळकळीचं आवाहन आहे. कारण तुम्ही मुस्लिम मुलगा जर म्हणला तर तो ज्यावेळी बोलायला लागतो त्यालाची सुरुवात ला इला इल्लापासून असते आणि तेव्हापासून त्याच्या जन्म त्याच्या लहानपणापासून त्याला मुस्लिम धर्माची ही शिकवण आहे की ही आपली ही प्रार्थना आहे आणि याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. त्याचप्रमाणे ब्राह्मणांची ही जी प्रार्थना आहे मंत्रपुष्पांजली
ही सर्व लहान मुलांना पासून यायला पाहिजे, मोठ्यांना येत नसेल त्यांनी पाठ केली पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे। ही विश्वप्रार्थना जर झाली तर ही विश्वप्रार्थना ब्राह्मणांमध्ये एकजूट घडवून आणेल। ब्राह्मणांमध्ये एकजूट आणणं फार आवश्यक आहे आणि ते तितकंच अवघड आहे, कारण ब्राह्मण जास्त बुद्धिवादी आहेत आणि बुद्धिवादी म्हणलं की ते लवकर एकत्र येत नाहीत, पण या प्रार्थनेने ते एकत्र येण्याची शक्यता आहे आणि या पातळीवर आपणही जरूर प्रयत्न करावेत असे प्रयत्न महाराष्ट्रात चालू झालेले आहेत। ही माझी विनंती आहे।